देगलास नगर पालिका द्वारा संपत्ति टैक्स की वसूली को लेकर फंसा हुआ पेच सुलझने का नाम नहीं ले रहा है। एक तरफ टैक्स स्थगित की चर्चा जोरों पर है, जबकि मुख्याधिकारी माधुरी मड़ावी ने अपने फैसले पर कायम रहने की बात कही है, जबकि महाविकास आघाड़ी ने इस संदर्भ में आंदोलन का रुख अपनाने की घोषणा कर दी है। यवतमाल जिले के दिग्रस शहर में घर अथवा संपत्ति टैक्स को लेकर जारी उलझनों का दौर थमने के बजाय उलझता जा रहा है। एक तरफ महाविकास आघाड़ी ने टैक्स में भारी बढ़ोतरी की बात कहते हुए मोर्चा खोल दिया है, वहीं पालक मंत्री संजय राठौड़ ने भी मुख्यमंत्री सहित नगर विकास विभाग को टैक्स वृद्धि और वसूली को स्थगित देने के संदर्भ में पत्राचार किया है, जिसके बाद टैक्स स्थगित होने की चर्चा ने जोर पकड़ा, जबकि मुख्याधिकारी माधुरी मड़ावी ने एनबीसी न्यूज चैनल से बात करते हुए इस पूरे मामले पर अपना पक्ष रखते हुए टैक्स के विषय में जानकारी दी है। आइए सुनते हैं। म्हणजे आज 20 वर्ष पूर्ण झाले तरी पण नगरपालिकेने एक पैसा सुद्धा वाढवलेला नाही, आम्ही पण वाढवलेला नाही। इथून आम्हाला महाराष्ट्र शासन कार्यासन अधिकारी धायजी साहेब त्यांनी एक पत्र पाठवलं, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की 2023-24 ते 26-27 या 4 वर्षाचे चतुर्थ वार्षिक कर आकारणीची जी प्रक्रिया आहे ती थांबवण्यात आली। तर आमचं आम्ही ही कर आकारणी केलेलीच नाही किंवा आम्ही दरवाढ केलेलीच नाही आहे, त्याच्यामुळे हे जे पत्र आहे ह्या पत्राचा आणि आमच्या टॅक्स डिमांडचा काहीही संबंध नाही। म्हणजे लोकांनी हे डोक्यातून काढून घ्यायला पाहिजे की आम्ही शासनाच्या आदेशाची अवहेलना करत आहोत किंवा माननीय पालकमंत्री किंवा माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अवहेलना करतो असं बिलकुल नाही आहे। कारण हे जे पत्र आहे हे पत्र येणाऱ्या 23-24 आणि 26-27 वर्षाच्या दरवाढी संदर्भातील आहे। आत्ता आजचं जे आमची डिमांड आहे ती आम्ही 1 रुपयासुद्धा वाढवलेला नाही आणि आमच्या ज्या डिमांड केलेल्या आहेत त्या सगळ्या डिमांड जुन्या दराच्या आहेत। आणि लोकांना त्यांचा टॅक्स वाढलेला का वाटत आहे, कारण लोकांनी खुला प्लॉट जो होता ज्या वेळेला घेतला तरी 10 वर्षाआधी 12 वर्षाआधी खुला प्लॉट घेतला, त्या खुला प्लॉट नगरपालिकेच्या फेरफारवर चढवला त्यांनी आमच्या रेकॉर्डला। परंतु जेव्हा त्यांनी घरं बांधले 10-10, 12-15 वर्षापासून घर बांधले आणि त्यांनी घराचा टॅक्स आम्हाला दिलेला नाही। मागच्या वर्षी जे मोजमाप झालं सगळं आम्ही GIS मॅपिंग करून ते मेजरमेंट आमच्याकडे आहे आणि म्हणून आम्ही ते टॅली केलं आमच्याकडचं मेजरमेंट आणि साईटवर जाऊन पाहिलं तर ज्याचा खुला प्लॉट दाखवत होते त्याच्या याच्यावर जवळपास 2 मजली बिल्डिंग कोणाची 3 मजली बिल्डिंग किंवा कोणाचे मोठे मोठे घर आहेत आणि त्या याच्यानुसार जे त्यांच्या आजच्या स्थितीला जे कन्स्ट्रक्शन आहे त्या कन्स्ट्रक्शनच्या नुसार 2004-05 दरानुसार आम्ही त्यांना डिमांड दिलेली आहे आणि म्हणून ती त्यांना जास्त वाटते। ॲक्च्युअली आम्ही दर वाढवलेले नाही आणि त्याच्यावर पुष्कळ लोकांनी दरवर्षी कधीही टॅक्स भरलेले आहेत, पुष्कळची गॅप आहे, कोणाची 3 वर्ष आहे, कोणाची 5 वर्ष आहे, कोणाची 10 वर्ष, कोणाची 15-15 वर्ष लोकांनी टॅक्स भरलेला नाही आणि एका वेळेस ती डिमांड दिली त्याच्यामुळे ती त्यांना जास्त वाटत आहे। बट आम्ही कुठल्याही प्रकारे दरवाढ केलेली नाही आणि शासनाकडून जे पत्र आले ते पत्र आणि आमच्या डिमांडशी काहीही संबंध नाही, त्याच्यामुळे मी शासनाला कळवलेलं आहे। आम्ही स्वतः त्या दिवशी मुंबईला गेलो होतो आणि आमचा स्वयंस्पष्ट अहवाल पण त्यांना दिलेला आहे आणि कळवलं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारची दरवाढ केलेली नाही। मुख्याधिकारी माधुरी मड़ावी के तर्क से महाविकास आघाड़ी संतुष्ट नहीं है। पूर्व पार्षद मकसूद सर ने पालक मंत्री संजय राठौड़ के पत्र में दर्ज स्थगनादेश की मांग को उचित ठहराया है। कार्यासन अधिकारी महाराष्ट्र राज्य नगर विकास विभाग यांच्याकडून आलेल्या स्थगनादेशात नमूद सन 2023-24 ते 2026-27 या 4 वर्षीय कालावधीकरिता मॅडमनी जे खुलासा केलेला आहे त्या खुलाशाशी आम्ही सहमत आहोत, पण सोबतच ज्या आधारावर हा स्थगनादेश प्राप्त झालेला आहे ते नामदार संजयभाऊ राठोड साहेब यांचे मुख्यमंत्री साहेबांना दिलेल्या पत्राचा सुद्धा त्यांनी अवलोकन करावा असं मी त्यांना सांगू इच्छितो। त्या पत्रामध्ये साहेबांनी कुठेही 4 वर्षीय आकारणीचा उल्लेख केलेला नाही, सदोष कर आकारणीचा उल्लेख केलेला आहे आणि याच्यावर स्थगन आदेश मागितलेला आहे। त्यावर नामदार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी त्या ठिकाणी त्या पत्रावर प्रधान सचिव नगरविकास 2 यांना अहवाल मागवण्याचे आणि स्थगिती देण्याचे आदेश नमूद केला आहे। या आदेशाला अनुसरून नगरविकास विभागाने सर्व नगरपालिकांना दिलेल्या 4 वर्षीय आकारणीचा उल्लेख करून आपल्याही पत्रामध्ये अनावधानाने 4 वर्षाचा उल्लेख केलेला आहे। वास्तविक नामदार साहेबांच्या विनंती पत्रामध्ये ज्याच्यावर मुख्यमंत्री साहेबांनी रिमार्क दिलेला आहे याच्यात 4 वर्षा
चार वर्षाचा कुठेही उल्लेख नाही, फक्त सदोष कर आकारणी आकारणीच्या संदर्भात म्हणायचं असेल तर 100% घरावर या ठिकाणी कर आकारणी झालेली आहे. मुख्यमंत्री साहेब मुख्याधिकारी साहेबांनी आपल्या बैठकमध्ये सांगितल्याप्रमाणे की मी तफावत दूर केली, दरवाळ केली नाही, इथपर्यंत आम्हाला मान्य आहे. पण दरवाळ न करता एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांना मागणी कशी आपण करत आहात याचा आपण सुद्धा खुलासा करावा अशी माझी विनंती आहे. इसी विषय पर पालिका के पूर्व अधिकारी विजय सरदार ने कहा, टैक्स के संदर्भ में संपत्ति धारकों को न तो 119 के तहत नोटिस जारी की गई और न ही अपील का कोई मौका दिया जा रहा है. पालिका में फिलहाल अपील समिति नहीं होने से जनता को अपील से वंचित रखना उचित नहीं है. मालमत्ता धारकांना 119 ची नोटिस दिली नाही, त्यामुळे अपील करण्याचा हक्क हिरावून घेण्यात आलेला आहे. कर मूल्यांकन अधिकारी हे त्यांनी केलेल्या मूल्यांकनाचं हे सही शिक्का देऊन कर आकारणी सूचीवर ठेवतात. ते जर समजा नागरिकांना मंजूर नसेल तर आपण दिलेली 149 जी नोटीस आहे त्या नोटीसमध्ये 169 प्रमाणे अपील दाखल करावे. परंतु अपील समिती अस्तित्वात नाही म्हणून कर त्यांना खिंडीत गाठून मारायचे आहे का? जर समजा अपील समिती अस्तित्वात नाही तर ते काही दिवसानंतरही करता येते. परंतु अपील समितीमध्ये कोणतेही अपील दाखल न करता नागरिकांचा करदात्यांचा हक्क कसा हिरावून घेता येईल? हा हक्क हिरावून घेण्यात आलेला आहे. म्हणूनच या संबंधात माननीय मुख्यमंत्री मुख्याधिकारी महोदयांनी विचार करावा. कोणताही रुपया वाढवलेला नाही असे म्हणणे सात चुकीचे आहे. व वाढवलेला कर कोणतीही परिस्थिती जरी असली तरी त्या परिस्थितीमध्ये 119 नोटीस देणे, 149 ची नोटीस देणे, 169 नुसार अपील दाखल करून हे क्रमप्राप्त आहे. हे जब तक न्याय नहीं मिल जाता तब तक इस पूरे मामले को लेकर महाविकास आघाड़ी इस मुद्दे को उठाती रहेगी. इस आशय की भूमिका स्पष्ट करते हुए महाविकास आघाड़ी के पदाधिकारियों ने आगामी दिनों में आंदोलन का रुख अपनाने का इशारा दे दिया है. यामध्ये दिग्रजमध्ये जो नगरपालिकेने जो सर्वसामान्य जनता व्यापारी याच्या भरोश्यावर दिग्रजचा गाळा चालतो अशा लोकांचा जर वारंवार असा अवाजवी कर वाढून जर हे होत असेल तर आम्ही यासाठी महाविकास आघाडीतर्फे आमरण उपोषण, दिग्रज बंद यासारखा मार्ग अपनावणार आहोत. तरी जनतेने थोडा संयम बाळगावा ही माझी त्यांना विनंती राहील. संपत्ति टैक्स को लेकर शहर में जारी बवाल आखिर कब थबेगा इसका अंदाजा लगाना मुश्किल हो चुका है. अगर पालिका प्रशासन नल टैक्स की तर्ज पर घर टैक्स में सहूलत प्रदान कराता है तो निश्चित ही जनता को टैक्स के बोझ से छुटकारा मिल सकता है. पालिका प्रशासन को इस बारे में पुनर्विचार करने की जरूरत है, ऐसी मांग दिग्रज शहर की जनता कर रही है. NBCN न्यूज के लिए दिग्रज से जुबैर खान की रिपोर्ट.